अवघ्या राज्यामध्ये खळबळ माजवणारी बातमी। राज्यातल्या शासकीय सेवेतल्या भरती परीक्षेतील खळबळजनक ऑडिओ क्लिप माझाच्या हाती लागली। या ऑडिओ क्लिप मध्ये राज्यातील टीईटी, आरोग्य सेवा परीक्षा, म्हाडाची भरती परीक्षा या सगळ्या प्रकरणांमध्ये कशा प्रकारे पेपर फोडण्यात आले आणि ही पेपर फोडणारी टोळी राज्यभर कशी पसरलेली आहे ते समोर येते। एमपीएससी समन्वय समितीच्या एका सदस्यानं अशाच एका एजंट बरोबर संभाषण केलं आणि या एजंटनं राज्यभर सुरू असलेला हा सगळा गैरव्यवहार आणि घोटाळा आता महाराष्ट्रासमोर आणलाय। पेपरफुटी प्रकरणातला खळबळजनक ऑडिओ क्लिप माझाच्या हाती आली आहे आणि याच क्लिप मध्ये ही पेपरफुटी नेमकी कशी झाली याच्या संपूर्ण मोडस ऑपरेंडीचा समावेश आहे। म्हाडाचा पेपर, आरोग्य भरती परीक्षेचा पेपर आणि त्यानंतर टीईटीचा पेपर या सगळ्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार कसा झाला, पैसे कसे कुणी कुणाला पोहोचवले ही सगळी मोडस ऑपरेंडी या ऑडिओ क्लिप मधून आता समोर आली आहे। परभणी, औरंगाबाद, बुलढाणा आणि परळीमध्ये एजंट्स असल्याचा सुद्धा या ऑडिओ क्लिपमध्ये समावेश आहे आणि महाराष्ट्रामध्ये पेपर फोडणाऱ्या 14 टोळ्या कार्यरत असल्याची सुद्धा माहिती याच ऑडिओ क्लिपमधून समोर येते। नुकताच झालेला म्हाडाचा पेपर, जो पेपर रद्द करावा लागला, तो कशा प्रकारे लीक करणार होते आणि हा पेपर लीक करत असताना नेमकी काय मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती, बघूयात खळबळजनक ऑडिओ क्लिप मधून या सगळ्या संदर्भात झालेले खुलासे। बघताना बसलेल्या परीक्षेला बसतील किंवा पेपर लीक करतील हे कळेल कसा? हे कळेल कसा ते सांगतो तुम्हाला। हे कसं कळेल आपल्याला? आपल्याला काय करायचंय? म्हाडाची परीक्षा बाकी आहे ना अजून? हो, म्हाडाची 12 पेपर आहे। 12 पेपर आहे। काय करणार आहेत हे लोक? हा, हे काय करणार आहेत? 12 तारखेला पुण्याचं सेंटर आणि औरंगाबाद सेंटर यांनी निवडलं असं ते सांगतायत। आणि त्या ठिकाणी पहिले 3 पद जे आहेत, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता, ह्या 3 पदाचे काय करणार आहेत? हे कॅश न पेमेंट घेणार, म्हणजे त्यांचं ते एक गाडी व्हॅन राहणार, त्या व्हॅन मध्ये 10-15-20-40 काय मुलं ते टाकणार ते, आणि पुण्याला पिंपरी चिंचवड म्हणा किंवा पुण्यामध्ये कुठंतरी एका बिल्डिंग मध्ये घेऊन तिथं ते मुलं रात्रभर बसवणार, त्यांना पेपर देणार आणि सकाळी ते पेपर त्यांना पाठवणार, कॅश त्यांच्या ताब्यात घेणार, असा प्लॅन आहे। आणि आता या प्रकरणामध्ये नेमकं या एजंट्स कडे काय पुरावे आहेत याबाबत या एजंटनं काय माहिती दिली तीही बघूयात। जे तुम्ही नाव सांगितले, जी व्यक्ती सांगितले, आता तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल ते सांगा मला। फक्त माझ्याकडे त्यांच्या रेकॉर्डिंग आहेत। रेकॉर्डिंग म्हणजे काय आहे? रेकॉर्डिंग मध्ये असे असे काम करतो आपण, हे जमा करा सर, ते जमा करा, एवढे ऍडमिशन जमा करा, म्हाडाचे घ्या, टीईटीचे घ्या, आरोग्याचे पुढे आपल्याकडे, त्यांनी मेसेज मला काही लोकांना लावले आहेत का? त्यांनी त्यांची नावं आहेत का तुमच्याकडे? हो, ते म्हणजे सुनील कांदेची मिसेस आणि त्याची भाची, त्या टीईटी मध्ये शक्यच नाही, घरगुती एखादी गृहिणी टीईटी पास होणं शक्य नाही, आणि त्याची भाषी म्हणजे टीव्ही म्हणजे हुशार नाही, उद्या त्यांच्यावर कमिशन बसून एखादा गणिताचा पेपर सोडायला लावला त्यांना, 4 गणित जॉईन झाले का? हा, जॉईन नाही झाले, टीईटी त्यांच्या घरी येऊन पडले। नोकरी सेवेत का? नोकरी सेवेत सर, आता हे आरोग्य भरती मध्ये आपल्याला कळणार आहे नोकरी सेवेत कोण आहे। आणि या सगळ्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो, काय सांगितलं या बाबतीत एजंट्सनं तेही बघूयात। जसं एक नांदेडमध्ये एमपीएससी मध्ये प्रबोध राठोड नावाचं कांड घडलं होतं, समजा ते आपण उघडकीस केलंय, बरोबर आहे, आणि त्याच प्रकारचे सध्या भरती घोटाळ्यामध्ये एक कांड होतंय, समजा असं कुठलं फ्रॉड, हा मी तुम्हाला फोनवर नाही सांगत, ते मी तुम्हाला सविस्तर येऊन सांगतो। सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मामाचा मुलगा सुनील कांदे, याचा फार मोठा त्याचा जावाई आहे परळीचा, अंबादास आगाव, त्याच्यानंतर वरती आहेत अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ, हे मेन आहे त्याचा फ्रॉड करणारे। आता ते कसं आहे तुम्हाला मला ते सविस्तर प्रत्यक्ष सांगावं लागणार आहे। कोणत्या भरतीमध्ये केलं, कसं केलं? हे भरतीमध्ये टीईटीत करतायत ते, आतापर्यंत 2019 टीईटी मध्ये केलंय, मला तिथून मेसेज कळाला होता 2020 मध्ये। आणि नेमकं हे सगळे एजंट्स कशा प्रकारे आपलं टार्गेट निवडायचे, कोणाला निवडायचे आणि हे टार्गेट कसं पूर्ण केलं जायचं, टार्गेट कडनं पैसे कसे घेतले जायचे तेही बघूयात। आता ऐका माझं, यांना जर आपल्याला पक्क जर पुढवायचं म्हणजे पकडायचं असलं खात्रीचं, तर मी सर तुम्हाला सांगतो सविस्तर। आता म्हाडाची परीक्षा 12 तारखेला,
यांनी मला टार्गेट दिलं होतं की 50 मुलं आणून द्या, त्याचे रेट पण दिलेले त्यांनी. पण ते काय झालं, जे माझ्या खालचे का त्यांनी काय केलं, मग माझ्या खाली जे हाताखाली काम करणारे लोक आहेत का, ह्या लोकांना पकड आणि मला बाजूल केलं. कारण त्यांच्या मी तुम्हाला सांगतो की लक्षात घ्यायला गेलं की हे आपल्याला उद्या ओरडणार बाहेर जाऊन. हा, अजय चव्हाण नावाचा जो काही औरंगाबादला क्लासेस होते ते टार्गेट टार्गेट आणि सक्षम अकॅडमी औरंगाबाद, हा मेन त्याच्यामध्ये यांना पुरवणारा. पण तो अगोदर ते अविनाश चव्हाणच्या सोबत काम करायचा, नंतर मला हे फक्त एक टार्गेट पाहिजे होतं की आपल्याला कोण ऍडमिशन देऊ शकतो. अविनाश चव्हाण कुठलं? तिथलंच येते, त्यांचेच काका आहे. कुठले? पण औरंगाबादचे. मूळचा अजय चव्हाण हा मास्टर ऑफ मॅथचा शिक्षक आहे. आणि एमपीएससी समन्वय समितीचे योगेश जाधव यांनी या एजंटशी संवाद साधला आणि ही सगळी माहिती काढली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसेल, विशेषतः सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे लाखो विद्यार्थी हा सगळा प्रकार बघून हादरून गेलेत. योगेश जाधव सदा आपल्यासोबत आहेत. योगेशजी स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. ऑडिओ क्लिप जी आम्ही ऐकली ती खरंच खूप धक्कादायक आहे, पण प्रश्न आता असा पडतोय की हे एका एजंटनी दिलेली माहिती आहे, या व्यतिरिक्तही तुम्ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलाय काय, आणि सगळं जाळं अवघ्या महाराष्ट्रामध्ये हे कसं पसरलं होतं याबद्दल तुम्ही अधिक काय सांगू शकाल? हॅलो. हा, आवाज येतोय मॅडम. मुळात आपल्याला ही ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर आणायची नव्हती, त्यातला नाट्य रूपांतरित घ्यायचं होतं असो, पण मुळात हा प्रश्न आहे की हे किती काळ चालणार आहे आणि कधी थांबणार आहे, प्रश्न हा आहे. आणि किती तरुणांचे आयुष्य हे उद्ध्वस्त करणार आहे. 2017 पासून एसआयटीच्या तपासात 14 रॅकेट असल्याचे समोर आले. आज स्थगत आघाडी सरकारने 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने स्थगन प्रस्ताव आणला आणि पूर्ण विधानसभा एक दिवसासाठी बंद पाडली. त्याच्यानंतर सरकार आल्यानंतर त्या पश्चात अद्याप एकही कारवाई झालेली नाही. अद्याप आजपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. 1000 पेक्षा अधिक तरुण त्या रॅकेटमध्ये लागलेले आहेत. जर हे सतत चाललं असेल तर याला कुठे आणि कोण थांबवाल? किती तरुणांचे आयुष्य हे उद्ध्वस्त होत राहतील? आज महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात असा कोणताही पेपर नाही जे फुटला नसेल, ज्यात गोंधळ झाला नसेल. आणि ह्या इन्फॉर्मरला कायदेशीर कशी ही मिळू शकते, सक्षम याला एक संरक्षण कसं मिळू शकतो, ही राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल निश्चित लक्ष वेधण्याची गरज आहे. पण आता मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की हे कधी थांबणार, याच्यात कोणी ठोस निर्णय घेईल का? हे आयुष्य मुलांचं एक वर्ष म्हणजे एक परीक्षासाठी जाणं नाही, नुसत्या परीक्षेला तयारी करावी लागते 2-2 वर्ष, त्याला लागणारा खर्च आहे, आई वडील पोटाचे 1-1 रुपये कापून आपली करपलेली भाकरी खाऊन जगत आहेत ग्रामीण खेड्यांमध्ये. हे तरुण असे आहेत ज्यांच्याकडे पर्याय नाही, ते नोकरीसाठी जीवन जगण्याचा एक मार्ग समजतात. अशा तरुणांचा हे आयुष्य किती काळ ह्या सरकार हे येणाऱ्या जाणाऱ्या सरकार उद्ध्वस्त करत राहणार आहे, याच्यावर कोणी ठोस निर्णय घेईल का? की अजून किती लोकांची बळी हे घेणार आहेत, किती लोकांची बळी घेणार, हे थांबणार कधी, हा मूळ प्रश्न आहे. असा प्रसंग येऊ नये की राज्यातील तरुणांनी आतंकवादाकडे वळायला पाहिजे आणि ह्या मंत्र्यांना टार्गेट केलं पाहिजे. नाही, तुम्ही म्हणताय ती तुमची ना तळमळ पोहोचतीये, कारण असं जर होणार असेल, वर्षानुवर्ष परीक्षांसाठी प्रयत्न करायचे, परीक्षेच्या दिवशी परीक्षा हॉलला पोहोचायचं आणि त्या दिवशी कळतं की पेपर फुटलाय आणि नंतर कळतं की हा पेपर कुठल्या एका परीक्षेचा फुटलेला नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अशा अनेक परीक्षांचे पेपर लागोपाठ फुटलेत आणि कुठलीही कारवाई होत नाहीये. राधा योगेशजी, आमचे प्रतिनिधी मंदार आमच्या सोबत आहेत, मंदार गोंजारी पुण्याचे प्रतिनिधी, ज्यांनी हा सगळा घोटाळा सुरुवातीला समोर आणला. मंदारनं जेव्हा पहिली बातमी केली होती सैन्य भरती पेपर परीक्षेच्या नंतर, त्यांनी दाव्याने सांगितलं होतं की आरोग्य भरतीचा पेपर फुटला आणि तोपर्यंत पुणे पोलीस यावर कारवाई सुद्धा करायला तयार नव्हते आणि ती पहिली बातमी महाराष्ट्रासमोर मंदारनं आणली होती. मंदार, जेव्हा ती बातमी तुम्ही 27 नोव्हेंबरला एबीपी माझावर प्रसारित केली होती, त्यावेळेस कुणालाही माहीत नव्हतं की हे सगळं महाराष्ट्रात कुठंपर्यंत पोहोचले, तिथंपासून ते आतापर्यंतचा या सगळ्या घोटाळ्याचा प्रवास नेमका कसा राहिलाय, ज्याचं तुम्ही रिपोर्टिंग कंटिन्युअसली करताय. कविता, आपण तारीखवार सांगूयात. एबीपी माझानी ही बातमी दिली, ही बातमी देण्याच्या आधीपर्यंत पोलीस दावा करत होते की कोणताही पेपर फुटलेला नाही. एबीपी माझानी मात्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पुरावे समोर ठेवले आणि हेही सांगितलं की
फक्त एकच पेपर फुटलेला नाही तर एजंट आणि सरकारी अधिकाऱ्यांचे हे जे नेक्सस आहे ते अनेक पेपर फुटीमध्ये सहभागी आहे. त्यानंतर पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि पुणे पोलिसांनी सर्वात पहिली जी अटक केली ती औरंगाबादहून विजय मुराडेला 1 डिसेंबरला ही अटक झाली आणि त्यानंतर अटक सत्र सुरू झालं. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा पुणे पोलिसांनी लातूरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला अटक केली. बडगिरेच्या चौकशीतून यामध्ये आरोग्य विभागाचे जे सहसंचालक आहेत महेश बोटले हे देखील सहभागी असल्याचं समजलं. 7 डिसेंबरला प्रशांत बडगिरेला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आणि 8 डिसेंबरला हे जे महेश बोटले आहेत त्यांना देखील पोलिसांनी अटक केली. मात्र गंमत अशी आहे किंवा या सगळ्या प्रकरणामधला एक ट्विस्ट असा आहे की हा सगळा तपास सुरू असतानाच याच आरोपींचा सहभाग हा म्हाडाच्या पेपर फुटीमध्ये देखील असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. जो म्हाडाचा पेपर किंवा जी म्हाडाची परीक्षा 12 डिसेंबरला रविवारी होणार होती आणि अगदी परीक्षेच्या काही तास आधी म्हणजे 11 डिसेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी GA टेक्नॉलॉजीज या कंपनीचा जो प्रमुख आहे प्रितेश देशमुख ज्या कंपनीकडे म्हाडाची ही परीक्षा घेण्याची जबाबदारी होती त्याला अटक केली आणि ही परीक्षा अगदी मध्यरात्री रद्द केल्याचं मंत्र्यांनी जाहीर केलं आणि तपास सुरू झाला तो म्हाडाच्या परीक्षेच्या पेपर फुटीचा. आणि त्याहून पुढे आणखी एक याच्यामधला ट्विस्ट असा की हा तपास सुरू असतानाच या प्रितेश देशमुखच्या घरातून काही पेनड्राईव्ह पोलिसांना मिळाले आणि या पेनड्राईव्हमध्ये TET परीक्षेशी संबंधित काही डाटा होता आणि त्याचबरोबर TET परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांची ओळखपत्र देखील त्याच्या घरातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि तो तपास सुरू करत असताना पुणे पोलीस पोहोचले ते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडं काल म्हणजे 16 डिसेंबरला पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलावलं. त्याचबरोबर त्यांच्या घराची झडती घेतली. या घराच्या झडतीमध्ये तब्बल 90 लाख रुपयांची कॅश आणि दागिने सापडले. त्याचबरोबर ही टोळी कसं काम करत होती याची मोडस ऑपरेंडी देखील पुणे पोलिसांना त्या ठिकाणी उघड झाली. या तुकाराम सुपे आणि हा जो प्रशांत देशमुख आहे यांनी त्यासाठी काही एजंटचं जाळं निर्माण केलेलं होतं आणि या एजंटच्या जाळ्याच्या माध्यमातून ते पैसे गोळा करत होते. या एका परीक्षेसाठी त्यांना 4 कोटी 20 लाख रुपये मिळालेले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मग आज पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेला देखील अटक केली. हा सगळा प्रवास आहे 27 नोव्हेंबर पासूनचा आज 17 डिसेंबर पर्यंतचा आणि याच्यातून जिथून सुरुवातीला हा प्रवास सुरू झाला त्यावेळेस पुणे पोलीस सुरुवातीला हे मान्यच करायला तयार नव्हते की असं काही झालंय म्हणून. आणि आता आपण पाहतोय की तो हा इथपर्यंत आलाय. जर तुम्ही ही बातमी केली नसती तर तुम्हाला असं वाटतंय की पोलिसांनी याच्यात कारवाई केली असती? थोडक्यात सांगा. या सगळ्याचं श्रेय आपल्याला सैन्याचा जो गुप्तचर विभाग आहे मिलिटरी इंटेलिजन्स यांनाही द्यावं लागेल. कारण मिलिटरी इंटेलिजन्स आपल्याला आठवत असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये सैन्य भरतीचा जो परीक्षा पेपर फुटला होता त्याचा तपास करताना त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये एक मोठं नेक्सेस आढळलं. त्याची माहिती पोलिसांना खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांना त्यांनी त्यावेळी दिली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यावेळी तपास केला नाही किंबहुना पिंपरी चिंचवडचे जे पोलीस आयुक्त आहेत कृष्णप्रकाश यांनी कॅमेरासमोर सांगितलं की पेपर फुटलाच नाही. आता मात्र कृष्णप्रकाश काय म्हणतात हे आपण पाहावं लागेल. कारण फक्त आरोग्य भरतीचाच पेपर फुटलेला नाही तर अनेक पेपर फुटल्याचं समोर आलंय. कृष्णप्रकाश यांनी जर आधीच तपास केला असता तर अनेक पेपर फुटण्यापासून देखील रोखता आले असते. मात्र पुणे सायबर पोलिसांनी मात्र त्यांच्याकडे हा तपास आल्यानंतर एबीपी माझानी हे वृत्त दाखवल्यानंतर वेगाने तपास केला आणि पुणे पोलीस यामध्ये आणखी तपास करताना अनेक मोठे खुलासे करत गेले. अनेक खुलासे झालेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये ते सगळे खुलासे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. राहुल कुलकर्णी सुद्धा उस्मानाबादून आपल्यासोबत आहेत. राहुल, मंदारनं सगळा घटनाक्रम सांगितला. कृष्णप्रकाश यांनी वेळीच कारवाई केली असती तर हे कदाचित जाळं आधीच महाराष्ट्राच्या समोर आलं असतं. अधिकारी आहेत, एजंट्स आहेत, सगळेजण याच्यामध्ये सहभागी आहेत. मराठवाड्याचं सुद्धा कनेक्शन आहे. या सगळ्यांची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी राहिली आहे? असं आहे कविता की हे आज जे उघड झालं ते योगेश जाधव जे आपल्या स्क्रीनवरती दिसतात त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी राज्यामध्ये 53 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे घोटाळे झाले हे गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राच्या समोर मांडलं
आणि बिलकुल आश्चर्याची गोष्ट नाही की अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप्स आल्या की आता खरं म्हणजे आपण त्यांना एजंट म्हणतोय पण खरं तर ते व्हिसल ब्लोअर आहेत की ज्यांनी ही माहिती योगेशकडे पोहोचवली आणि मग मला जेवढं योगेशने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी पुणे सायबर क्राईमकडे ती दिली आणि त्यानुसार मग म्हाडाची परीक्षा व्हायच्या आधी ही सगळी कारवाई झाली आणि आपण बघितलं की म्हाडाच्या ह्या प्रोसेसमध्ये तो पेपर झालाच नाही. योगेशनी खरं म्हणजे याच्या आधी 2017 पासून, कारण या ऑडिओ क्लिप मी अतिशय शांतपणे ऐकली, 52 मिनिटाची ती क्लिप योगेशने दिलेली, दुसरी 8 मिनिटाची क्लिप आणि 3.5 मिनिटाची क्लिप, ती खूप मूलभूत प्रश्न उपस्थित करते. इथे कुठे सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न नाही आपला, पण योगेशनीच 5 वर्षापूर्वी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं होतं की MPSC माध्यमातून जे तहसीलदार झाले किंवा पोलीस निरीक्षक झाले की अगदी तलाठी झाले असे लोक अशाच पद्धतीचा फ्रॉड करून शासकीय सेवेमध्ये आले, ते आरोपी झाले, जे योगेशनी 53 जे गुन्हे दाखल केले. आणि काय झालं पुढं? महाराष्ट्र विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन संस्थगित झालं. या मुद्द्यावरती तेव्हा जयंत पाटलासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हल्लाबोल केला, सरकारला उत्तर द्यावं लागलं, SIT स्थापना झाली. व्हॉट नेक्स्ट? हे सगळे आरोपी आज शासकीय सेवेमध्ये आहेत, त्यामुळे हे काही नवीन नाही आहे. जे योगेश म्हणतो तेच आहे की याच्यामध्ये सनसनाटी निर्माण न करता गेल्यास 2017 पासून, कारण याच्यामध्ये मी हे फार केअरफुली नोट डाऊन केलं की कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये झालंय, पोलीस भरती, आरोग्य विभाग, शिक्षक भरती, म्हाडा, MPSC, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियातली अशी कुठलीच परीक्षा नाहीये की ज्या परीक्षेमध्ये हा घोळ झालेला नाहीये. मग विचार करा की जे गरीब घरातली जी रात्रंदिवस परीक्षा देणारी मुलं आहेत त्या मुलांनी काय करायचं. आणि योगेशनी तोच प्रश्न विचारलाय की 2017 सालापासून 2021 पर्यंत आपण अशा अनेक बातम्या करतो, अशा ऑडिओ क्लिप्स देतो. मूळ मुद्दा असा आहे की आता तरी महाराष्ट्र सरकार MP सारखं एखादं स्वतंत्र पद्धती विकसित करून इथून पुढच्या सगळ्या परीक्षा घेणार आहे का? आणि या ऑडिओ क्लिपचा मुद्दा असा आहे की ही ऑडिओ क्लिप आता सायबर क्राईमकडे आहे. या ज्या कुणी व्हिसल ब्लोअरनी हे समोर आणलेलं आहे त्याला प्रोटेक्शन देणं किंवा त्याच्या कुटुंबियांचं संरक्षण करणं, त्यांना प्रोटेक्शन देण्याची तीच मागणी योगेश यांनी सुद्धा आता आपल्याकडे केली आहे. योगेश, तुमच्याकडनं मला आणखी एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे. हे सगळं जेव्हा महाराष्ट्रामध्ये पसरलं होतं याची मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती, कसं गाठलं जायचं टार्गेट, पैसे कसे दिले जायचे, कसे पोहोचवायचे, कसं चालू होतंय? 2009 हॅलो बोला, तुमचा आवाज पोहोचतोय. 2009 पासून ह्या सगळ्या रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत आहेत. 2009 मध्ये मागे पुढे बसवायचे, 2000 ABCD पॅटर्न नव्हता. 2013 मध्ये ABCD पॅटर्न आलं, डमी कॅन्डिडेट बसवायचे. 2017 मध्ये घोटाळा उघडकीस झालं, त्याच्या काळामध्ये पेपर लीक झालं, हिंगोलीचा एक पेपर लीक झालाय, त्यात अनेक आरोपी अद्याप अटक झाले नाही, अजूनही तो तपास चालू आहे. 2018 मध्ये गुन्हा दाखल झाले. ह्या पेपर लीक करणे, डमी कॅन्डिडेट बसवणे, ब्लूटूथचा डिव्हाइसचा वापर करणे, आजही पोलीस भरतीमध्ये डमी कॅन्डिडेटचे लोक मिळाले, त्यांना बायोमेट्रिक लागू का केलं नाही सरकारने? एक आपण सिम कार्ड घेतो, बायोमेट्रिक लागू होते, मग एवढी मोठी परीक्षा कंडक्ट करतो, मग आपण बायोमेट्रिक का लागू करू शकत नाही? जॅमर ग्लू एक स्मॉल डिव्हाइसेस बॉक्सचा वापर केला गेला, जॅमर का नाही बसवले गेले सरकारने? या कोण मंत्री आहेत ज्या योगेश यांचा तांत्रिक कारणाने काहीसे संपर्क, पण ज्या पद्धतीनं त्यांनी आता सांगितलं की याच्यामध्ये धागेदोरे खूप मोठे आहे. योगेश, तुम्ही कंटिन्यू करू शकता तुमचं बोलणं? हो हो हो. मुळात प्रश्न काय आहे की 2017 मध्ये स्थगन एक दिवसासाठी बंद पडला गेला अधिवेशन, त्या काळात नंतर आज स्थगत सरकारने का कारवाई केली नाही? आणि तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित करताय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत्यात. राहुल कुलकर्णी यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. राहुल, तुझ्याकडे. योगेश, सर्वात महत्वाचं, त्या ज्या 52 मिनिटाच्या क्लिप आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळं जाळं, बुलढाणा, औरंगाबाद, जालना आणि तत्सम सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. पण मला हा प्रश्न पडलाय की जे परीक्षा घेतात, म्हणजे ज्या 5 संस्था नियुक्त केल्या वगैरे, त्यातली न्यासाचाही त्यात, याच्यामध्ये जे परीक्षा घेतात त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिवाय किंवा ज्यांनी परीक्षेचे पेपर बनवले त्यांच्याशिवाय किंवा ज्यांनी टार्गेट दिलं त्यांच्याशिवाय हे सगळं घडतंय का? सर, एक मूळ प्रश्न असा आहे की डमी कॅन्डिडेटचा विषय आता बाजूला राहिलाय, पेपर फुटणारी ही टोळी मूळ ज्या संस्थेला जे कंत्राट दिला गेला आहे ती कोण लोक आहे, कोण मंत्री आहे, कोणत्या यांच्या नेपोटिझम आहेत का, यांचे एकमेकांशी संबंध आहेत का? येस, माझा हाच प्रश्न होता.
कर्नाटक आयोगासारखा महाराष्ट्रात आपण पर्याय का नाही देऊ शकत, हे 2009 पासून चालत आलेलं आहे. आपण किती तरुणांचे असे बळी घेणार आहोत? काय मुख्यमंत्री कोणीतरी असा जन्म आलेला आहे का महाराष्ट्रात ज्याने ठोस निर्णय घेईल? नाही, योगेश आपण 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 नाही, आपण या मुद्द्यावरती पुन्हा येऊ. मला फार स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की सरकार कुणाचंही असो, त्याच त्याच कंपन्या येतात, हे कसं घडतं? प्रशासकीय यंत्रणेच्या सहभागाशिवाय ते होत नाही. आणि तुम्ही अतिशय जस्ट टच करून गेलात त्याला की कुणाचे याच्याची लागे बांधत, हे जरा एकदा महाराष्ट्राला नीट सांगू जे तुम्हाला आकलन झालेलं आहे, कारण तुम्ही दीर्घकाळ काम करता याच्यामध्ये. अनेक आयटी जी महाराष्ट्राची आयटी कंपनी आहे, ज्या कत्रडी दिलेल्या गेलेल्या आहेत, यात मुळात कोण सहभागी आहेत हा मूळ प्रश्न आहे सर. यात मंत्र्यांचा सहभाग आहे का? यांचा नेपोटिझम, यांच्याशी एकमेकांशी? तुमचा अंदाज सांगा, तुम्हाला अनुभव आहे सगळा. सर, महाराष्ट्रात माझं मत आहे, मुळात माझं स्पष्ट मत आहे की राज्यात आज स्थगित ह्या ठोस निर्णय घेण्यामागचं एकच कारण आहे, यांचे एकमेकांचे संबंध आहेत, एकमेकांशी असलेले निगडीत कंत्राटदार आहेत. मूळ राज्याच्या नेत्या मंडळांची व्हील पॉवर नाहीये ठोस कारवाई करण्याची, ही आज स्थगित आम्हाला अनुभव आलेला एक मुळात प्रश्न आहे. राहुल सर, तुमचा प्रश्न मुळात मला कळलेला नाही. आता मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नाही, हरकत नाही, मी पुन्हा तो त्याला जोडूनच घेतो. मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की एमपीएससीचा घोटाळा तुम्ही उघडकीस आणला, त्याच्यामध्ये 53 FIR दाखल झाले, तसं असून सुद्धा हे आरोपी शासकीय सेवेत गुन्हेगार ठरून सुद्धा पुन्हा शासकीय सेवेमध्ये आले, तर हे जे नेक्सस आहे, एकीकडे तुम्ही पेपर लीक करताय, दुसरीकडे आरोपी सिद्ध झालेले आहेत, तरी सुद्धा ते शासकीय सेवेत आहेत. माझा आधीचा प्रश्न असा होता की ह्या ज्या कंपन्या नियुक्त केल्या गेलेल्या आहेत त्याचं कुणाशी नेक्सस आहे? मला एक स्ट्रॉंग फिलिंग आहे की एक स्ट्रॉंग नेक्सस महाराष्ट्रामध्ये आहे की जे हे जे किरकोळ एजंट आहेत त्याच्यापेक्षाही पुढचं नेक्सस आहे. आपण कुणाचं नाव घेत नाही आहोत, पण एकदा नीट सांगितलं तर पाहिजे की हे काय नेक्सस आहे जे तुम्हाला दिसतंय, आणि हे लोक की जे गुन्हेगार होते ज्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे, असे सुद्धा पुन्हा शासकीय सेवेमध्ये कार्यरत कसे आहेत आणि किती लोक आहेत हे? सर, आजपर्यंत 1000 पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आता ही जे प्रकरण अजून 3 वर्षात वाढलेले आहेत, त्यात किती मोठा असेल हा आपण अंदाजही बांधू शकत नाही आता. आणि हे सरळ सरळ आहे की राज्यांच्या नेत्यांशी नेक्सस संबंधित, राज्यातील मंत्र्यांच्या नेक्सस असलेले एक अनेक आरोपी आहेत, त्यांच्याशी एकमेकांशी निगडीत आहेत, असे 14 रॅकेट त्यावेळेला नेक्सस मध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे आलेले होते. राईट. आता योगेश, मला थोडा धोरणात्मक प्रश्न विचारायचा आहे की मुळामध्ये तुम्ही इतकी वर्ष झालं पोलिसाकडे जात आहात, तपास योग्य पद्धतीनं होतोय का? सर, मुळात ज्या परत मुलांना नियुक्ती मिळालेल्या आहेत, काही मुलांना परत नियुक्ती मिळाली आहे, जवळपास 39 आरोपी माझ्या एका केसमध्ये अटक झाले होते, त्या सगळ्यांना परत नियुक्ती मिळाली. राज्य शासनाला मी रेड हँड पकडून दिलेले होते अधिकारी, त्यांना सुद्धा नियुक्ती मिळालेल्या आहेत. मग शासन याच्यावरून आपल्याला सहज बांधता येतो की शासन याच्यावर गंभीर नाही. सर, आपल्याला आठवतं की आपण एका मुख्य आरोपीची प्रॉपर्टी संदर्भात केलेली होती, ती आज सगळं त्या प्रॉपर्टी जप्त झालेल्या नाही. त्याला एक वर्ष ती फाईल मंत्रालयामध्ये गायब झालेली होती, एक वर्ष. त्याचा कुठलाही कोणत्याही टेबलवरचा, डेस्कवरचा कोणत्या टेबलला गेली याचा पाठपुरावा मिळाला नाही. मी त्या अमिताभ गुप्ता साहेब त्यावेळेला प्रधान सचिव होते गृह विभागामध्ये, त्यावेळेला मी त्यांनाही वारंवार या प्रकरणात मी भेटत गेलो. हॅलो राहुल, तुमच्यापर्यंत मला वाटतं त्यांचा आवाज पोहोचत. बोला बोला बोलत राहा, महत्वाचं आहे तुम्ही जे सांगत आहात ते महत्वाचं आहे. पुण्याचे आज जे CP आहेत ते प्रधान सचिव होते, त्यांना मी यापूर्वी वारंवार या केसेसच्या संदर्भात भेटत गेलो गृह मंत्रालयात असताना. एक वर्ष फाईल गहाळ होती, त्या आरोपीवर आजपर्यंत कारवाई झालेली नाही, त्यांना परत नियुक्ती मिळाली. सतेज पाटलांच्या याच्यावर कॅबिनेटमध्ये बैठक झाली यांचा शोध घ्या म्हणून, त्या अद्यापही त्यांचा काही केलेला नाही. बैठका होत गेल्या, अधिकारी परत सेवेत रुजू होत गेलेल्या, सनदी अधिकारी अजून कायम राहिले, काही लोकांनी पुरावे नष्ट केले ते परत सेवेत रुजू झालेत. म्हणजे मुळात हे किती काळ असं घडत राहणार, हे येतील जातील अजून कन्व्हिक्शन नाही. सर, तुम्हाला आठवतं 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला, म्हणून योगेश मी असं म्हणालो. करेक्ट. म्हणून मी असं म्हणालो की हे सतत घडतंय की आपण सतत बातम्या करतो, तुम्ही सतत गुन्हे दाखल करताय,
पण हे थांबवण्याची राजकीय इच्छाशक्ती कुणाकडे आहे? 2016 पासून शेजारच्या मध्य प्रदेशच्या व्यापम घोटाळ्याचा आपण उल्लेख करतो. माझ्या माहितीनुसार व्यापम घोटाळ्यामध्ये 1.5 वर्षामध्ये चार्जशीट फाईल झाली, तिथल्या काही गुन्हेगारांचं ट्रायल सुरू झालेलं आहे. 2009 पासूनच्या घटनेबद्दल आपण 2021 मध्ये बोलतोय, 2016 मध्ये FIR दाखल झालेला आहे. मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तपास यंत्रणा नीट तपास करत नाही हे लक्षात आल्यानंतर आणि आता हे सगळे घोटाळे उघडकीस झाल्यानंतर आपल्या समोरचे पर्याय काय आहेत, काय करायला हवं? कारण एकीकडे MPSC ची मुलं तर असं म्हणतायत की एकच एक अशी यंत्रणा करा की ज्याच्या माध्यमातून ह्या परीक्षा घेता येतील. अगदी बरोबर सर, कर्नाटकच्या धर्तीवर सगळ्या परीक्षा तिथल्या लोकसेवा आयोग घेत असतो. मग हे महाराष्ट्रात का घडत नाही? लोकसेवा आयोग ठाम आहे परीक्षा घ्यायला, त्यांना फक्त एक काय म्हणतो आपण मॅन पॉवर पाहिजे, त्यांना त्यांची कर्मचारी संख्या वाढून मिळायला पाहिजे. सर हे शक्य आहे, जसं केंद्रामध्ये UPSC आहे आणि स्टाफ सिलेक्शन आहे, त्या महाराष्ट्रात एक संस्था अशी होऊ शकत नाही जे पूर्ण टेक्निकल स्टाफ कंडक्ट करू शकेल एक्झाम. ज्यांच्याकडे पूर्ण पुरावे असू शकतील त्या यंत्रणा पूर्ण महाराष्ट्राच्या परीक्षा घेऊ शकतात, हे होऊ शकतं. पण राजकीय इच्छाशक्ती याला हवंय, ती आज तकत कोणी दाखवलेली नाही. परत गुन्हेगार ज्या मोठ्या मोठ्या पदावरून, शेवटचा प्रश्न हा सर, एक शेवटचा प्रश्न योगेश मी विचारतो की तुम्ही, मी ही क्लिप ऐकली त्याच्यामध्ये कुणी किती प्रॉपर्टीज जमा केलेली आहे या गैरव्यवहारातनं, कुणाचे औरंगाबादमध्ये 1 कोटीचे फ्लॅट आहेत, कुणाचे जालन्यामध्ये. पण तुम्ही ज्या मुख्य आरोपीचा सुरुवातीला उल्लेख केला त्याची महाराष्ट्राला एकदा संपत्ती कळू द्या, कदाचित विस्मरण झालेलं असेल की जो मुख्य आरोपी आहे त्यानं या माध्यमातून किती प्रॉपर्टी जमा केलेली आहे, मग त्याच्यावरच्या लोकांचा आपण फक्त अंदाजच बांधू. सर 100 कोटीपेक्षा अधिक आहे त्या सगळ्या नेक्सची त्याची प्रॉपर्टी, ती आजपर्यंत त्या धक्का लागलेला नाही. त्यांचे वडील जिल्हा परिषदचे आमदार आहेत, सॉरी जिल्हा परिषद सदस्य आहेत, आजपर्यंत याच्या प्रॉपर्टीला धक्का लागलेला नाही. शंभर कोटीपेक्षा अधिक आहे. ठीक आहे कविता, हे जे काही योगेशनी सांगितलं करेक्ट, योगेशनी जे काही सांगितलं त्याची नीट पुन्हा एकदा तेजा कुठल्या तपास यंत्रणा आहे त्यांनी पडताळणी करायला हवी. जे बेसिक प्रश्न आहेत ते तर आपणच विचारायला हवेत. आपण काय म्हणतोय, सनसनाटी निर्माण न करता याच्यातल्या ऑडिओ क्लिपची तुम्ही पडताळणी करा. पाव किती वर्ष चालणार आहे याच्याबद्दल तुम्हीच एकदा ठरवा. वारंवार त्याच कंपन्या का येत आहेत आणि मूळ जो मुद्दा योगेशने मांडला की तपास का होत नाही याचा, हे जे फ्रस्ट्रेशन आज तरुण पिढीमध्ये खाली पाजरत चाललेलं आहे त्याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. एक सक्षमपणे कुणीतरी सांगितलं पाहिजे की नाही हे होणार नाही, आम्ही हे थांबवू, आम्ही थांबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. पण आधीचंही सरकार आपण बघतोय आणि आताचंही सरकार कष्ट करत असतात, निर्विकारपणे हे तपास चालू आहे, त्या तपासात काहीही येत नाहीत, फक्त वर्ष पुढे चाललेली आहेत. आणि एक साधा प्रश्न जो योगेश यांनी विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावंच लागेल. जर इतके घोटाळे समोर येत आहेत तरीही अजून महाराष्ट्र सरकार हेच म्हणते की या समिती या संस्थेमार्फत घेऊ परीक्षा, त्या संस्थेमार्फत घेऊ, एकच यंत्रणा महाराष्ट्र शासन का निर्माण करत नाही हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिला आणि सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल. आणि योगेश जाधव यांनी आपल्याला आत्ता अनेक माहिती दिली आहेत पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मोठे खुलासे सुद्धा केलेले आहेत आणि तेच खुलासे आपण आता ABP माझावर पाहतोय. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचं साटलोटं असा आरोप योगेश जाधव यांनी केला आणि ठपका ठेवलेल्या अधिकाऱ्यांनाच पुन्हा परीक्षांचं काम दिलं असाही आरोप त्यांनी राजकीय यंत्रणेवर ठेवलाय. राज्य सरकार या सगळ्या संदर्भात गंभीर नाही. अनेक वेळा राज्य सरकारमधल्या मंत्र्यांची अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा या संदर्भात तपास पुढे गेला नाही असा स्पष्ट आरोप योगेश जाधव यांनी केलाय. ABP माझाच्या या विशेष वृत्तामध्ये योगेश जाधव यांनी निर्भीडपणे समोर येऊन ही सगळी माहिती आपल्याला दिली आणि त्याचसोबत या सगळ्या घोटाळ्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि मंदार गोंजारी सुद्धा या चर्चेमध्ये आले. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.